नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी एस सी भाग एक सत्र दोन या वर्गाच्या अनिवार्य मराठी विषयातील पद्य विभागातील आय य या पवार यांच्या विज्ञान युग या कवितेतील एम सी क्यूचा अभ्यास करणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे बहुपर्यायी प्रश्न परीक्षेमध्ये कुठले संभाव्य आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न विज्ञान योग कवितेचे कवी डॅश डॅश आहेत ए आदिनाथ पवार बी आकाश पवार सी आदित्य पवार आणि डी आदेश पवार या ठिकाणी तुम्ही आ य पवार हे नाव तुमच्या लक्षामध्ये आहे तर आता आ म्हणजे ता त्यांचं फर्स्ट नेम काय आहे हे तुम्हाला लक्षात घेणं लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण ह्या तुम्हाला जे चॉईस दिलेले आहेत या चॉईसमध्ये पवार हे अण्णाव कॉमन आहे सर्वसामान्य आहे पण जर तुम्हाला त्यांचं प्रथम नाम माहिती असेल तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर अचूकरीत्या देऊ शकाल ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आदिनाथ पवार कारण जेव्हा आपण कवीचा परिचय करून घेतलेला होता तेव्हा आय पवारमध्ये आदिनाथ पवार हे कवीचं नाव आपण पाहिलेलं होतं म्हणून विज्ञान योग कवितेचे कवी आदिनाथ पवार आहेत हे या पहिल्या एमसी क्यूचं उत्तर असेल दुसरा प्रश्न पाहूया विज्ञानयुग कवितेचे कवी डॅश येथील राहणारे आहेत म्हणजे विज्ञानयुग कवितेचे कवी यांचं गाव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जे की आपण कवीच्या परिचयमध्ये अभ्यासलेलं आहे इथं पर्याय दिलेले आहेत ए पेण जिल्हा रायगड बी बावणेपांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना सी जामखेड जिल्हा अहमदनगर आणि डी मुळावा जिल्हा यवतमाळ तर याचा अचूक उत्तर आहे सी जामखेड जिल्हा अहमदनगर विज्ञान युग कवितेचे कवी श्री आदिनाथ पवार हे जामखेड जिल्हा अहमदनगर येथील राहणारे आहेत पुढचा प्रश्न पाहूया विज्ञान योग कविता कोणत्या काळात स्पर्श करणारी आहे पर्याय दिलाय वर्तमान काळ आणि भूतकाळ म्हणजे चालू घडामोडी आणि घडून गेलेल्या घडामोडींशी विज्ञान कविता स्पर्श करणारी आहे काय हे आपल्याला पाहायचंय दुसरा पर्याय आहे वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चालू घडामोडी आणि पुढे काय घडणार आहेत त्या घडामोडी तर सी पर्याय आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ घडून गेलेल्या घडामोडी आणि भविष्यात घडणाऱ्या घडामोडी तर विज्ञानयुग कविता ही कोणत्या काळात स्पर्श करणारी आहे आणि याच डी पर्याय असा दिलेला आहे की तीनही काळ म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तिन्ही काळ डी म्हणजे विज्ञानयुग कवितेमध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळात स्पर्श करण्यात आलेला आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर डी तिन्ही काळ असं असणार आहे पुढचा प्रश्न आहे कवी आदिनाथ पवार यांचे डॅश डॅश काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत पर्याय ए राणमाती पर्याय बी ऊन पाऊस पर्याय सी इंद्रधनू पर्याय डी ए आणि बी म्हणजे रानमाती आणि ऊण पाऊस मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला कवी आदिनाथ पवार यांचा परिचय माहीत करून घेत असताना यांचे कोणकोणते साहित्य प्रसिद्ध आहे त्या साहित्यांचे शीर्षक आणि साहित्याचा प्रकार लक्षात असणं गरजेचं आहे अर्थात या ठिकाणी ए बी आणि सी हे तीनही शीर्षक आदिनाथ पवार यांच्या प्रसिद्ध साहित्याचे आहेत पण यात मेख अशी आहे की यातलं कुठलं काव्यसंग्रह आहे कुठलं ललितलेख संग्रह आहे कुठली कादंबरी आहे हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे कवी आदिनाथ पवार यांचे रानमाती आणि ऊन पाऊस हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी ए आणि बी असं होईल इंद्रधनू हे काव्यसंग्रह नसल्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर होऊ शकणार नाही म्हणून उत्तर लिहायचं आहे डी ए आणि बी राणमाती आणि ऊन पाऊस हे दोन्ही पर्याय आपण केवळ पर्याय ए ला क्लिक केलं तर हे उत्तर अर्धसत्य होईल पर्याय बी ला क्लिक केलं तर हे उत्तर अर्धसत्य होईल पर्याय सी ला क्लिक केलं तर हे उत्तर, केल, उत्तर, केल, उत्तर चूक होईल पण जेव्हा पर्याय डी आपण निवडू तेव्हा हे उत्तर बरोबर होईल विज्ञान युग कवितेत कोणत्या संकल्पनांचा वेध कवीने घेतला आहे मग त्या वैज्ञानिक संकल्पना पर्यायामध्ये दिलेल्या आहेत ए पर्याय आहे मोबाईल फोनचे सर्व व्यापकत्व बी मायन संस्कृती सी विश्वनिर्मितीचा सिद्धांत आणि डी मध्ये वरील सर्व तर आपण जेव्हा विज्ञानयुग कविता अभ्यासू तेव्हा त्या कवितेमध्ये ए बी सी पैकी कोणते पर्याय आलेले आहेत हे आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक पाहणं आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येईल तर या प्रश्नाचं चा उत्तर असं आहे की वरील सर्व म्हणजे विज्ञानयुग कवितेमध्ये मोबाईल फोनचे सर्व व्यापकत्व मायन संस्कृती विश्वनिर्मितीचा सिद्धांत या तीनही संकल्पनांचा वेध कवीने घेतलेला दिसून येतो पुढचा प्रश्न आहे विज्ञान युग पुढे गेले आणि डॅश डॅश आले तर विज्ञान पुढे गेले आणि काय आलंय हे कवितेच्या ओळी ज्या आपल्या लक्षामध्ये राहिलेल्या असतील तर त्यावरून उत्तर देता येईल यात ए पर्याय आहे जुने पाढे बी पर्याय नवे नवे धडे सी पर्याय आहे नवे नवे पाढे आणि डी पर्याय आहे नवे पाढे तर इथं आपल्याला कविता पाठ असेल तर याचं उत्तर अचूक रित्या देता येतं इथं या प्रश्नाचं उत्तर असं आहे नवे नवे धडे म्हणजे विज्ञान पुढे गेले नवे नवे धडे आले ही जी ओळ कवितेमध्ये आहे त्या कवितेमध्ये त्या ओळीमधून आपल्याला हे उत्तर सापडू शकतं पुढचा प्रश्न पाहूया बड्या बड्यांचे बडे शोध डॅश डॅश झाले पर्याय ए सिगरेटीचे थोटूक पर्याय बी ब्रह्मांडाचा स्रोत पर्याय सी बर्डी बाटूक आणि पर्याय डी चिंतनगाळी या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुद्धा आपल्याला कवितेची ओळ लक्षात असणं गरजेचं आहे कारण ए बी सी डी हे चारही पर्याय कवितेमध्ये वेगवेगळ्या ओळीत आलेले आहेत म्हणून जर आपण कवितेकडं लक्ष दिलं कविता वाचली पुन्हा तर आपल्या लक्षात असं येईल या प्रश्नाचं उत्तर ए हा पर्याय आहे सिगरेटीचे थोटूक बड्या बड्यांचे बडे शोध सिगरेटींचे थोटूक झाले अशी पूर्ण ओळ आपल्याला कवितेमध्ये दिसून येते पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश सुद्धा प्रयोगशाळेत बनणार आहे काय बनणार आहे प्रयोगशाळेत तर याचे पर्याय आहेत ए पेशी बी रक्त सी पेशी आणि रक्त डी यापैकी नाही तर याचं उत्तर आपल्याला कवितेमध्ये सापडेल पुन्हा कविता वाचणं कवितेच्या ओळी लक्षात ठेवणं कवितेतल्या वेगवेगळ्या संकल्पना वेग वेग लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी आणि रक्त म्हणजे प्रयोगशाळेत पेशी सुद्धा तयार करता येतील आणि रक्त सुद्धा तयार करता येईल अशी संकल्पना या कवितेमध्ये मांडलेली आहे पुढचा प्रश्न आहे मानवी डॅश डॅश समान संगणक काम करी पर्याय ए मेंदू पर्याय बी विचार पर्याय सी तर्क पर्याय डी स्वभाव आता हे पर्याय चारही आपल्याला बरोबर आहेत असं वाटायला लागतं मानवी मेंदूसारखं संगणक काम करतो मानवी विचारानेही संगणक काम करेल काय याचाही विचार सुरू आहे मानवी तर्कानुसारही संगणक काम करतो काय हे पण खरंच वाटतं उत्तर आपल्याला आणि मानवी स्वभावानुसार संगणक काम करतो काय तर याचंही उत्तर आपल्याला कवितेमध्ये सापडेल याचं उत्तर असं आहे की मानवी मेंदू समान संगणक काम करतो म्हणून इथं उत्तर आहे पर्याय ए मेंदू पुढचा प्रश्न बिनचूक पत्त्यासाठी डॅश डॅश पर्याय ए पत्र पाठवा पर्याय बी घर शोधा पर्याय सी पत्ता अचूक लिहा आणि पर्याय डी काढून ठेवा ईमेल पुन्हा कवितेचं पाठांतर किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि जर आपल्याला कवितेच्या वेळी पाठ असतील तर बिनचूक पत्त्यासाठी काढून ठेवा ईमेल अशी ओळ आपल्याला कवितेमध्ये दिसून येते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी काढून ठेवा ईमेल बिनचूक पत्त्यासाठी काढून ठेवा ईमेल जरीही पत्र पाठवा घर शोधा पत्ता चूक लिहा हे पर्याय योग्य वाटत असले तरी कवितेमध्ये जो संदर्भ आलेला आहे त्याच संदर्भाने आपल्याला इथली रिकामी जागा भरायची आहे यानंतरचा शेवटचा प्रश्न असा आहे विज्ञान योग कवितेत मंगळ ग्रहाची कोणती वैशिष्ट्ये आलेली आहेत मग पर्याय ए आहे इथं काश्मीरी गुलाब पर्याय बी रागीट दहशतवादी पर्याय सी वरील दोन्ही आणि पर्याय डी यापैकी नाही मग मंगळाचा संदर्भ कुठं कुठं आला त्या ओळी आपण जर वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की काश्मीरी गुलाब आणि रागीड दहशतवादी असे दोन्ही संदर्भ दोन्ही वैशिष्ट्ये मंगळाच्या बाबतीत कवीने या कवितेत मांडलेली आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी वरील दोन्ही अशा पद्धतीने आपण संभाव्य एम सी क्यू अभ्यासलेले आहे